नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग सातवा गणित प्रकरण 14 व बैजिक सूत्रे वर्ग विस्तार आज आपण बघत आहे आणि यामधला सराव संच 52 आपल्याला बघायचा आहे. आणि जर तुम्हाला इयत्ता 7वी चे इतर विषयांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर त्या सगळ्यांची लिंक मी लवकरच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे. बघा मित्रांनो, सराव संच 52 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, बैजिक राशीचे अवयव पाडायचे आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, आता अवयव कसे पाडायचे, तर उदाहरण घ्या, आपल्याकडे जर 15 असतील, ठीक आहे, तर 15 चे अवयव काय पडतील बघा मित्रांनो. आता 15 हा कशाचा गुणाकार आहे, तर 3 गुणाकारात 5 म्हणजे 3 ना 5 15 हे झाले याचे अवयव. अवयव आपण कुठपर्यंत पाडायचे, जोपर्यंत याच्या मूळ संख्या येत नाहीत. उदाहरण बघा, जर आपण 20 घेतलं तर 20 चे अवयव काय पडतील, 2 गुणाकारात 10, बरोबर आहे. मग या 2 चे तर अवयव पडणार नाहीत, पण या 10 चे अवयव पडतील. 10 चे अवयव काय पडतील, 2 गुणाकारात 5. म्हणजे बघा, ही मूळ संख्या झाली, ठीक आहे, ही मूळ झाली आणि ही सुद्धा मूळ झाली. त्यानंतर बघा मित्रांनो, जर आपल्याकडे 3x असेल तर याचे अवयव काय पडतील, तर याचे अवयव पडेल 3 गुणाकारात x, असे अवयव पडतील. आणि जर आपल्याकडे बघा मित्रांनो, जर आपल्याकडे 5t चा वर्ग असेल तर याचे अवयव काय पडतील, 5 गुणाकारात टी, कारण टी चा वर्ग आहे, म्हणजे 2 टी आपल्याला लिहावं लागेल. मग बघा मित्रांनो, आपल्याकडे 5 चा घन असेल तर 5 गुणाकारात 5 असं आपल्याला लिहावं लागेल, बरोबर आहे. त्यानंतर बघा, आपल्याकडे 6ab असेल तर याचे अवयव कसे पाडणार, बघा 6ab चा वर्ग असेल तर 6 गुणाकारात a गुणाकारात b चा वर्ग आहे, म्हणजे 2b गुणाकारात करावं लागेल, b गुणाकारात b. तर अशा प्रकारे आपल्या इथे अवयव पाडायचे. चला आपण जाऊया आपल्या पहिल्या गणिताकडे. ते आहे 201 ए चा घन बी चा वर्ग. आता बघा मित्रांनो, कशा प्रकारे पाडतील. आता 201 आहे, हे कशाचा गुणाकार आहे, तर हा जो गुणाकार आहे हा गुणाकार आहे 3 गुणाकारात 67. आता बघा, इथं 1 आलेला आहे, म्हणजे नक्की इथं काय 9 गुणाकार केलेला असलेला पाहिजे, किंवा इथं 7 येतो गुणाकार असला पाहिजे. मग बघा, जर आपलं करायचं झालं तर 7 × 7 = 14, 7 × 21, म्हणजे 3 वेळा जर गुणाकार केला तर इथे 21 येतो. मग 201 आहे, म्हणजे आपल्याला अंदाज लावू शकतो की 67 60 जवळपास कोणतं तरी असेल, तर आपण सांगू शकू 37. म्हणजे बघा, 3 × 37 गुणाकारात ए चा घन आहे, म्हणजे ए गुणाकारात हे 3 लिहावं लागेल. गुणाकारात बी चा वर्ग आहे, म्हणजे बी गुणाकारात बी करावं लागेल. हे झालं याचं अवयव, त्याला तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. त्यानंतर आपण जाऊया आपल्या समोरच्या गणिताकडे. तर बघा, 91 आहे. 91 आहे म्हणजे काय आहे, 7 × 13, म्हणजे 91 13 7 91. त्यानंतर बघा, गुणाकारात एक्स, गुणाकारात वाय, गुणाकारात टी, कारण टी चा वर्ग आहे, म्हणजे 2 आपल्याला टी लिहावं लागेल इथं गुणाकारात, ठीक आहे. चला, हे झाला याचा अवयव. जाऊया समोर. त्यानंतर 24 आहे. 24 आपण काय करू शकतो, 8 × 8 = 16, 8 × 3 = 24, म्हणजे 3 × 8 लिहू शकतो, बरोबर आहे. नंतर बघा, गुणाकारात ए चा वर्ग आहे, म्हणजे ए गुणाकारात बी चा वर्ग आहे, म्हणजे b × b. आता हे 8 चे आपण अजून अवयव पाडू शकतो, म्हणजे 3 × 2 = 4 असं करू शकतो. गुणाकारात a गुणाकारात a गुणाकारात b गुणाकारात b. पुन्हा या 2 चे 4 चे आपण अवयव पाडू शकतो, 2 × 2 म्हणजे 3 × 2 याचे अवयव काय पडतील, 2 × 2 म्हणजे 2 × 2 × a × a × b × b. तर हे झालेले आहेत याचे अवयव. त्यानंतर आपण जाऊया आपल्या शेवटच्या गणिताकडे, जे काही सराव संच 52 मधला आहे, ते म्हणजे TR² f² घन. म्हणजे काय करावं लागेल, T × R² म्हणजे काय, 2 × R आपल्याला लिहावं लागेल. s² म्हणजे काय, 3 × s करायला लिहावं लागेल गुणाकारात, ठीक आहे. हे झालं याचा अवयव. आता बघा मित्रांनो, बघा, जर बघा s × s असेल तर आपण याला लिहितो कसं, 1 2 3 4, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतो, s चा जो घात आहे तो 4 करतो अशा प्रकारे.
आणि त्याचप्रकारे आपण इथे सॉल्व करायचं असते. तर आपण हे सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.